नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 21 जून 2019 रोजी वनरक्षक भरती या परीक्षेत विचारलेले प्रश्न आपण पाहणार आहे. मित्रांनो, 21 जून रोजी प्रश्न आला होता, जिल्हा ओळखा. यामध्ये भंडारा जिल्हा प्रश्न आला होता, यवतमाळ जिल्हा आला होता आणि वर्धा जिल्हा, असे जवळपास 3 जिल्ह्यांचे प्रश्न वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना आले होते. मित्रांनो, त्यात पुढ जिल्हा ओळख्याचा हा जो व्हिडिओ आहे, हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा दररोज काय येथच असतो, त्यामुळे आपण या व्हिडिओची जी आहे ती तयारी चांगली करायची आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ग्रामगीता कोणी लिहिली आहे? ग्रामगीता ही जी लिहिली आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय यांनी लिहिलेली आहे. ग्रामगीता कोणी लिहिली, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिली. गीताई जी आहे, गीताई नावाचं पुस्तक सेम आहे, ती लिहिलेलं आहे विनोबा भावे. आणि गीता रहस्य हे जे पुस्तक आहे ती लिहिलेलं आहे लोकमान्य टिळक यांनी. पुढचा प्रश्न आहे की बसपा कोणत्या नदीची उपनदी आहे? तर बसपा ही जी आहे सतलज नदीची काय उपनदी आहे, आणि ही नदी हिमालयात उगम पावते, आणि काय याला बसपा घाटी असं सुद्धा काय त्या ठिकाणी म्हणतात. अशी बसपा नदी आहे सतलज नदीची उपनदी. मित्रांनो, नद्यांवर जवळपास दररोज हा प्रश्न येत आहे, 2 ते 3 प्रश्न येत आहेत, पुढे पण प्रश्न आलेले आहेत, आपण ते पाहूच. पुढचा प्रश्न आहे की भारती एअरटेल ही जी कंपनी आहे, एअरटेल कंपनी आपण वापरतो ती मोबाईलची, तर तिचं संस्थापक कोण आहे? तर भारती एअरटेलचा संस्थापक आहे सुनील भारती मित्तल. मित्तल म्हणजे काय, तर मित्तल हे जे आहे भारतीय कंपनी, यांची जी कंपनी आहे एअरटेल, त्यांचं फक्त एक प्रोडक्ट आहे. तर मित्तल हे इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत? तर ते आहेत सुनील मित्तल. बिहू हा जो नृत्य प्रकार आहे हा कोणत्या राज्याचा लोकनृत्य आहे? तर हे काय नववीच्या पुस्तकातच आहे की बिहू हा जो भूगोलच्या पुस्तकात आहे, बिहू हा नृत्य प्रकार आसाम या राज्यांचा आहे. सगळ्यांना माहिती आहे आपला जो नृत्य प्रकार यांचा जो व्हिडिओ तयार केलेला आहे तो आपण काय पाहायचा आहे प्लेलिस्टमध्ये तयार केलेला आहे वनरक्षक या IMP व्हिडिओमध्ये. लोकसभेचे अध्यक्षपद हे आपण कोणत्या देशाकडून घेतलेले आहे? आपलं जे संविधान आहे त्या संविधानामध्ये लोकसभेचे अध्यक्षपद आहे सध्या नुकते जे झालेले आहेत ओम बिर्ला म्हणून, तर ते अध्यक्षपद आपण कोणत्या देशाकडून घेतलेलं आहे? तर ते अध्यक्षपद आपण घेतलेलं आहे इंग्लंडवरून. तर मित्रांनो, आपण कोणत्या देशाकडून काय काय घेतलेलं आहे याचे व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, ते आपण सर्व पाहायचे आहेत, किंवा वनरक्षक IMP व्हिडिओ नावाची प्लेलिस्ट आहे त्यामधून आपण पाहायचे आहेत. भारतीय राष्ट्रीय पक्ष किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? मित्रांनो, त्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या डॉक्टर ॲनी बेझंट ह्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. आणि पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या? तर त्या होत्या सरोजिनी नायडू. पुढचा प्रश्न आहे सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मित्रांनो, हा जो व्हिडिओ आपल्या वनरक्षक यामध्ये अभयारण्य या व्हिडिओमध्ये आपण घेतलेला आहे प्रश्न की सागरेश्वर अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यात आहे. सागरेश्वर हे एक महत्त्वाचे म्हणजे काय, हे मानवनिर्मित अभयारण्य आहे की जे पूर्णतः मानवनिर्मित आहे, मी त्यावेळेसच सांगितलं होतं. आणि हे जे आहे हे सांगली जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा असा प्रश्न आलता की महाराष्ट्राचे कोण मुख्यमंत्री नव्हते? त्यामधलं एक ऑप्शन होतं की ते बाळासाहेब ठाकरे हे काय त्यातले मुख्यमंत्री नव्हते. बाकीचे जे यशवंतराव चव्हाण, PK सावंत आणि वसंतराव चव्हाण हे काय त्यात मुख्यमंत्री होते, फक्त त्यातलं ऑप्शन होतं खरं म्हणजे जे सत्य बाळासाहेब ठाकरे. पुढचा प्रश्न होता की सरदार सरोवर कोणत्या नदीवर आहे? आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सरदार सरोवर जे आहे ते नर्मदा नदीवर आहे, की ज्याचं सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो 192 मीटरचा जो पुतळा आहे त्यांचं काय लोकार्पण नुकतंच आपण त्या ठिकाणी झालेलं होतं. आणि त्या सरदार सरोवरचं काय नर्मदा सागर असं सुद्धा नाव आहे. आणि नर्मदा नदी ही मध्य प्रदेश राज्यामध्ये अमरकंटक या ठिकाणी काय उगम पावते. नर्मदा नदी ही महाराष्ट्राला भिडून जवळपास 54 किलोमीटरची काय ती सीमारेषा करते, म्हणजे महाराष्ट्रातील 54 किलोमीटर तिचा काय विस्तार आहे. पुढचा प्रश्न आहे कृष्णा नदीचा उगम कोठे झालेला आहे? हा प्रश्न दररोज जवळपास साधारणतः रिपीट होत आहे, त्यामुळे आपण पूर्ण अजूनही आपण पूर्ण व्हिडिओ पाहिले नसतील तर आपण पूर्ण व्हिडिओ पाहायचे आहेत. मागील परीक्षेत आलेले प्रश्न 9 तारखेपासूनचे व्हिडिओ पहा, म्हणजे तुमचे जवळपास 10 ते 15 गुण हे फिक्स कुठं जाऊ शकणार नाहीत. कृष्णा नदीचा उगम हाच माहिती आहे की सगळ्यांना महाबळेश्वर या ठिकाणी काय कृष्णा नदीचा उगम झालेला आहे. आणि भीमा नदी ही तिची उपनदी आहे, तिचा उगम जो आहे तो भीमाशंकर पुणे या ठिकाणी झालेला आहे.
कृष्णा नदी ही सातारा सांगली या जिल्ह्यात काय वाहते? पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदीच्या काठावर कोणकोणते शहर वसले नाही असा प्रश्न होता, त्यामधील उत्तर होतं नेवासा, गंगाखेड, पैठण, नाशिक, हे जे शहर आहेत हे काय गोदावरीच्या नदीच्या काठावर काय वसलेले आहेत? गोदावरी या नदीचा उगम जातो त्र्यंबकेश्वर येथे आणि 1465 किलोमीटर काय तिची लांबी आहे? भारतातल्या नद्यामध्ये 2 नंबरला तिची काय लांबी आहे? गंगा नदीनंतर गोदावरीचा क्रमांक लागतो. आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे, लांब नदी आहे, आणि दक्षिण भारतातली सुद्धा सर्वात मोठी आणि सर्वात लांब काय नदी आहे. महाराष्ट्रातील जवळपास 49% क्षेत्रफळ काय या नदीनं व्यापलेलं आहे, म्हणजे तिचं खोर आहे. आजच्या याच्यामध्ये काही मुलांना यवतमाळ जिल्ह्यांचा नकाशा आलता, काही मुलांना वर्धा आणि काही मुलांना भंडाराचा नकाशा आलता. पुढचा प्रश्न आहे की बांधवगड अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर बांधवगड जे नॅशनल पार्क आहे कोणत्या राज्यात आहे, ते आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. ज्यावेळेस आपण भारतातील महत्त्वाचे अभयारण्य सॉरी उद्याने हा व्हिडिओ पाहिला त्यामध्ये हा बांधवगड का आलेला आहे, आपण त्याची प्लेलिस्टमध्ये आहे. पुढचा प्रश्न होता की राष्ट्रध्वजाची रचना ही कोणी केलेली आहे? तर राष्ट्रध्वज जे आहे तो आपला त्याचं केसरी वगैरे जे आहे त्याची जी रचना आहे ती पिंगाली वेंकय्या यांनी काय केलेली आहे? पिंगाली वेंकय्या यांनी काय केलेली आहे? पुढचा प्रश्न आहे की भारतीय पासपोर्टला कोणता रंग दिला आहे? मित्रांनो, आपला जो पासपोर्ट राहतो त्याला कोणता रंग दिला आहे? आपल्या जर दुसऱ्या देशात जायचं असेल तर काय आपल्याला पासपोर्ट लागतो, त्याच्यावर भारत सरकारचं जे चिन्ह आहे सत्यमेव जयते चिन्ह असते, त्याचा कुठल्या रंगाचा पासपोर्ट आहे? तर भारताचा जो पासपोर्ट आहे त्याला जो रंग आहे तो काय निळा कलरचा काय रंग दिलेला आहे किंवा आकाशी कलर दिलेला आहे. पाकिस्तानच्या पासपोर्टला हिरवा कलर दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे की वाफेचे पाण्यात रूपांतर होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? आता ज्यावेळेची वाफ आहे ही वाफ आपण जर काही उकळत असेल भांड्यामध्ये आणि ही झाकणाला ज्यावेळेस लागते त्यावेळेस जे पाणी तयार होते त्या क्रियेला काय म्हणतात? तर त्या क्रियेला म्हणतात शीतलन. त्या क्रियेला काय म्हणतात? शीतलन. म्हणजे ते काय पाणी थंड होते आणि ते शीत होते आणि म्हणून त्याचे काय पाण्याचे थेंब जमा होतात. पुढचा प्रश्न होता की फ्री थ्रो आणि आपल्या क्रिकेटमध्ये काय आहे फ्री हिट आणि फ्री थ्रो हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हे जे आहे ते बास्केटबॉल या खेळाशी संबंधित आहे. फ्री थ्रो हे काय बास्केटबॉलशी संबंधित आहे. वेदाचे प्रकार किती? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वेदाचे काय 4 प्रकार आहेत. तर ते आहेत अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद आणि सर्वात महत्त्वाचा कोणता तर तो आहे ऋग्वेद. ऋग्वेद हा सर्वात मोठा वेद आहे आणि याला जैन संहिता सुद्धा म्हणतात. पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त वने कोणत्या राज्यामध्ये आहे? हा प्रश्न मागे सुद्धा आलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात जास्त वने जे आहेत ते मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे वनक्षेत्र, आणि प्रमाण जे आहे ते मिझोरममध्ये आहे. आंतरजातीय कायदा सर्वप्रथम कोणी केला? ऑप्शनमध्ये जे उत्तर होतं त्याचं उत्तर होतं की छत्रपती शाहू महाराज यांनी काय त्यांच्या कोल्हापूर संस्थानामध्ये साधारणतः 1914 कि 1915 आसपास काय तो जो आहे तो सर्वप्रथम कायदा काय केला होता. सेंट्रल अराइड झोन रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे? म्हणजे केंद्रीय शुष्क वन संशोधन संस्था कोठे आहे? ती मित्रांनो महत्त्वाच्या भारतीय संस्था आणि त्यांचे मुख्यालय नावाचा व्हिडिओ टाकलेला आहे, त्यात जर आपण पाहिलं तर आतापर्यंत जेवढेही प्रश्न विचारलेले आहेत तेवढे त्यात आलेले आहेत. आपण तो व्हिडिओ पाहिला नाही त्यामुळे आपल्याला कळणार नाही. अजूनही आपण तो व्हिडिओ पाहायचा आहे प्लेलिस्टमध्ये भारतीय मुख्य महत्त्वाच्या संस्था आणि मुख्यालय. चांदोली राष्ट्रीय उद्यान कुठे आहे हा सुद्धा प्रश्न आपल्या व्हिडिओमध्ये होता. तुम्ही जर पाहाल असेल तर माहिती आहे चांदोली सांगली सातारा जिल्ह्यामध्ये आहे. तर सेंट्रीय अराइड झोन रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे ते कुठे आहे? ते आहे जोधपूर राजस्थान, शुष्क प्रदेशीय, कारण की त्याच ठिकाणी काय शुष्क प्रदेश आहे. पुढचा प्रश्न आहे हंगुल हा प्राणी कोणत्या राज्यामध्ये आढळतो? हा प्रश्नसुद्धा काय रिपीट झालेला आहे.
हंगुल म्हणजेच काय, काश्मीर टायगर हा जो प्राणी आहे कुठे आहे, तर हा आहे जम्मू काश्मीर या ठिकाणी का हा सापडतो. भारताने आणीबाणीची जी तरतूद आहे ती कोणत्या देशाकडून घेतलेली आहे, 26वा प्रश्न आहे. भारताने आणीबाणीची तरतूद कोणत्या देशाकडून घेतलेली आहे. मी मागे सुद्धा सांगितलं होतं की आणीबाणी नावाचा जो आहे तो प्रश्न आपल्याला नक्की येणार, तर ती तरतूद आपण घेतलेली आहे जर्मनी या देशाकडून. मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये, कर्तव्य आपण घेतले रशियाकडून, हक्क घेतले अमेरिकेकडून. भारताचे राष्ट्रपती अँग्लो इंडियन समाजाचे किती सदस्य लोकसभेत नेमू शकतात, जे भारताची लोकसभा आहे जिची जास्तीत जास्त सदस्य संख्या आहे 552, सध्या जी आहे ती आहे 545, तर यामध्ये किती, हे जे 550 प्लस 2 असे 2 आहेत, तर हे 2 म्हणजे जे आहेत ते अँग्लो इंडियन समाजाचे सभासद काय राष्ट्रपती नेमू शकतात. ते का नेमतात, तर अँग्लो इंडियन, अँग्लो इंडियन म्हणजे भारतीय समाज सोडून, म्हणजे ख्रिश्चन, पारशी, डच, फ्रेंच अशा लोकांचा जर समाजात प्रतिनिधित्व, यांचं म्हणजे लोकसभेत जर त्या जातीचे किंवा समाजाचे जर लोक निवडून आले नाही, तर काय त्यांना समाजात या मिळण्यासाठी काय 2 जण ते काय राष्ट्रपती निवडू शकतात. समानार्थी शब्द आला होता प्रांत म्हणजे काय, तर प्रांत म्हणजे काय राज्य, प्रदेश असं एका जणाने सांगितलं. एका जणाने प्रश्न असा पाठवला की प्रांत हा शब्द कोणत्या भाषेतून आला, तर प्रांत हा जो शब्द आहे हा संस्कृत शब्द असल्यामुळे तो काय संस्कृत भाषेमधून आलेला आहे. पूर्वी राज्य वगैरे याच्या अगोदर काय प्रांत असे काय म्हणत होते. प्रस्तावना असा शुद्ध शब्द ओळखा आला होता आपल्याला. प्रत्यक्ष हा जो शब्द होता याची संधी ओळखायची होती, प्रति अधिक अक्ष. पुढचा प्रश्न आहे प्रत्यक्ष याची संधी आपल्याला करायची आहे किंवा ओळखायची आहे. प्रति अधिक अक्ष हा शब्द कोणता आहे, प्रति अधिक अक्ष म्हणजे काय स्वर संधी आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण जेवढे प्रश्न आलेले आहेत तेवढे प्रत्येक दिवसाचे जे व्हिडिओ आहेत ते जवळपास टाकलेले आहेत आपण 9 तारखेपर्यंत. आताच जे व्हिडिओ आहेत आपण प्लेलिस्टमध्ये पाहायचे आहेत. सर्व प्रश्न एक आहेत, बरेचसे प्रश्न जे काय ते रिपीट झालेले आहेत. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे डोक्यात केर आणि कानात फुंकर म्हणजे रोग एका ठिकाणी असतो आणि इलाज काय आपण भलताच करत बसतो, याला काय म्हणतात डोक्यात केर आणि कानात फुंकर. म्हणजे काय, डोक्यात कचरा आणि आपण फुंक कुठे मारतो, तर कानात. तसंच आहे रोज रोग एका ठिकाणी आपण उपचार करतो का दुसऱ्या ठिकाणी. मुघल मराठी हा समाज काय आपल्याला ओळखायचा आहे. मुघल मराठी हा जो समाज आहे हा इतरत्र द्वंद्व समास आहे, म्हणजे मुघल आणि मराठी, मुघल व मराठी, तर असं काय याचा जो तो विग्रह होतो. केळीचा घोस तर धान्याची काय, तर मित्रांनो केळीचा काय असतो, तर केळीचा जो आहे तो घोस असतो किंवा गळ असतो, तर धान्याची काय अशी रास असते, धान्याची काय असते रास असते. समास ओळखा विटी दांडू. विटी दांडू याचा शब्दाचा काय, विटी आणि दांडू म्हणजे का हा सुद्धा काय इतरांतरवर द्वंद्व हा समास आहे. साखर पेरणे, साखर पेरणे याचा आपल्याला काय वाक्यपूर्वीचा उपचार आपल्याला काय कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. पुढचा परत तो शब्द आहे मुघल मराठा हा समास आहे. नदी, नदी बरोबर काय, तर सरिता असा काय एक शब्द आला होता समानार्थी. नळे इंद्रास ऐसे बोलीजे याचा प्रयोग ओळखायचा आपल्याला. मित्रांनो करीजे, बोलीजे असे जे शब्द आहे या शब्दांचा काय प्राचीन कर्मणी प्रयोग होतो, काय प्राचीन कर्मणी प्रयोग होतो. असे काही मोजकेच वाक्य आहेत की जे पाठ केले की आपलं होऊन जाईल, असे 5 ते 6 वाक्य आहे. त्यामध्ये करीजे, बोलीजे असे काय त्यात शब्द हे येतात. प्राचीन कर्मणी किंवा पुराण कर्मणी असं सुद्धा काय त्याला प्रयोगाला म्हणतात. जो तळे राखील तो पाणी राखील अशी एक म्हण आहे, त्या म्हणीचा अर्थ काय, तर काय ज्याच्याकडे काही काम सोपवले असेल तर तो त्यातील काही काही थोडाफार मोबदला काय हा घेतच असतो. म्हणजे काय जो तळ्याचं राखण करणार तो त्याचं पाणी थोडं काही पिणार असतो अशी त्याची म्हण आहे. व्यसन घालणे, व्यसन घालणे हा वाक्यप्रचार आहे. याचा अर्थ काय की मर्यादा घालणे किंवा कायदा करून घेणे. व्यसन घालणे म्हणजे काय मर्यादा घालणे. आपण बैलाला व्यसन घातले म्हणजे काय त्याला मर्यादा घातली म्हणजे तो आता कंट्रोल झालेला आहे किंवा कंट्रोल करणे. गणित बुद्धिमत्ता याच्यावरचे काही प्रश्न आले होते ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. टेहरी धरण हा प्रश्न परत एकदा रिपीट झाला आहे. टेहरी धरण हे कोणत्या राज्यामध्ये आहे, तर टेहरी धरण हे मागे सांगितलेलं आहे मी भागीरथी राज्यावर आहे आणि ते काय उत्तराखंड या राज्यामध्ये आहे भागीरथी नदीवर. आणि हे काय
सर्वात उंच काय धरण आहे जगातील? 2 नंबरचं आणि भारतातील 1 नंबर. जगातलं 1 नंबर आहे ग्रँड कुली आणि 2 नंबर आहे भारतातलं टिहरी धरण. भारताचं पॅरिस हे कोणत्या शहराला म्हणतात? भारताचं पॅरिस जे आहे ते कोणत्या शहराला म्हणतात? तर जयपूर. जयपूर हे जे राजस्थान आहे याला काय भारताचं पॅरिस असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, भारताची हायटेक सिटी कोणती आहे? तर भारताची हायटेक सिटी जी आहे ते हैदराबाद आहे. भारताची हायटेक सिटी कोणती आहे? तर ती आहे हैदराबाद. पुढचा प्रश्न आहे की भारताने मूलभूत अधिकार कोणत्या देशाकडून घेतलेले आहे? तर ते मूलभूत अधिकार जे आहेत ते आपण कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत? ते आपण घेतलेले आहेत USA कडून किंवा अमेरिकेकडून आपण घेतलेले आहे. मीनाक्षी मंदिर कोठे आहे? तर हा सुद्धा प्रश्न जो आहे तो परत रिपीट झालेला आहे. मीनाक्षी मंदिर हे काय मदुराई येथे आहे. हे जे गोपुरम आहे आपण बऱ्याच पिक्चरमध्ये पाहता की तिकडचे जे मंदिर असतात एकदम त्याचे 2 शिखर असतात स्टार्टिंगचे सेंट ते काय एकदम उंचच उंच उंचच उंच काय असतात अशी त्यांची जी आहे ती पद्धत असते पूर्ण मंदिराची. यामध्ये त्यांचं काय हे असे जे शिखर असतात हे काय खूप उंच असतात. तर असं मंदिर कुठे आहे? तर ते मीनाक्षी मंदिर आहे, ते तामिळनाडूमध्ये आहे. मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आपल्याला आवश्यक असलेले सर्व व्हिडिओ काय या प्लेलिस्टमध्ये आहेत, आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहायचे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. परत एकदा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.